हिरवगलकर तुझे कुणाबरोबर काय वाद झालेत, कुणाबरोबर काय बिनसलंय सगळं बाजूला राहू दे। आज मी माझ्या बहिणीकडून राखी बांधून घ्यायला आलो। वा छान दिसतेस आज काकूबाई सारखे। दादा बघ ना काय म्हण, अलका तुला मला जे काही बोलायचं असेल, माझ्याशी भांडायचं असेल ते उद्या भांड, पण आज राखी बांध प्लीज। बस बाबा यांची पण राखी बांधून झाली, आता तरी वाटत ना मिठाई। आता कोण आलं मध्ये? आले का मी? अग हे गिफ्ट घेऊन जा। आले ना, बघते ना आधी फोन कोणाचा आहे। बोल ग प्राची। अलका त्या सगळे पोहोचले ना तुमच्याकडे व्यवस्थित, हेच विचारायला फोन केला होता। हो सगळे आलेत। हे गिफ्ट देणं वगैरे आटपल्यानंतर जेवताना किंवा चहा पिताना कटु विषय टाळा। हा अण्णा गावी जायच्या आदल्या दिवशी रात्री किमयाने सगळ्यांना एकत्र जेवायला बसवलं होतं। सगळे आल्यानंतर नेहाने तुमचा विषय काढला, म्हणाली की अलका त्याला सुद्धा बोलवायला हवं। हे ऐकल्यानंतर विवेक काका आणि वृषाली काकू एवढे चिडले, काय वाटतील ते बोलत होते ड्रायव्हरनी काय काय। आई सुद्धा बोलल्या, श्रीपत काका हलक्या कानाचे आहेत वगैरे वगैरे। नाही हे बरोबर आहे तुमचं, आमचे अण्णा एकदा बोलायला लागले की मग काय विचार नको। ठीक आहे का? नाही मला नको आहे गिफ्ट। आमच्या कोणाचं काय चुकलंय ते तरी सांग। हो मलाही कळू दे ना जरा माझी काय चूक झाली ते। श्रीपतराव हलक्या कानाचे असं कोण म्हणाला दादा? अलका श्रीपतराव रागावले, त्यांनी घरी येणं बंद केलं ते माझ्या चुकीमुळे। जप्तीच्या प्रकरणानंतर मी एजंटला जाब विचारायला त्याच्या ऑफिसवर गेलो होतो, तर तिथे मला श्रीपतराव दिसले। एजंट त्यांना पैसे देत होता, मी तसाच बाहेरच्या बाहेर निघून गेलो आणि मग श्रीपतराव घरी आल्यावर मी त्यांना वाटेल ते बोललो, वाटेल ते आरोप केले। त्यांनी मला त्या एजंट कडून पैसे घेताना पाहिलं असेल आणि तेच खरं आहे असं जर मानून चालले असतील ना तर मला काहीही म्हणायचं नाही। त्या एजंटनी पैसे दिल्यावर ते पैसे तुम्ही एजंटच्या तोंडावर फेकले असणार, त्याची गचांडी धरली असणार। परवा नियतीने खानोलकरांना पाठवलं, त्यांनी माझ्या नकळत माझ्या हातात पैसे ठेवले जसे त्या एजंटनी तुमच्या हातात ठेवले होते तसेच। मी माफी मागतो दादा। अहो दादा काय करताय तुम्ही? दादा मी निघतो, तू थांब भावा तर, पण मला जायला पाहिजे, एक महत्वाची युनियनची मीटिंग पण आहे। खूप वेळ लागेल का? माहिती नाही ग, पण तू निघशील तेव्हा फोन कर ना, तुला न्यायला येतो मी। आणि लक्षात ठेव, मागचं काहीही उगाळत बसू नकोस, मागचं सगळं संपलं कळलं का? चल येतो मी। थांबा श्रीपतराव, अजून सगळं संपलेलं नाही। मीच आपुलकीने निर्माण केलेलं नातं मीच विसरले होते, माफ करा मला। वहिनी हात काय जोडताय? वहिनी प्लीज आम्हाला लाजवू नकोस ग। वहिनी आताच मी म्हटलं ना, मागचं सगळं संपलं, मागचं कुणीही काही उगाळायचं नाही आता। आणि लहान भाऊ मानता ना मला, माशी माफी मागवून लाजवू नका वा आम्हाला। प्रकाशाशी जोडून नाती स्नेह बंधाच्या उजळीत ज्योती। शुभंकरा।